त्या दिवशी विधान परिषदेचं मतदान होतं. सरकारी गाडीतनं ठाण्याला आम्ही गेलो महापौर बंगल्यावर. त्या ठिकाणी 4-5 आमदार होते. त्यावेळेस मला पहिल्यांदा शंकेची पाल चुकली किंवा काहीतरी वेगळं दिसतंय. शहराच्या बाहेर गाड्या जात होत्या, म्हणजे वस्ती विरळ होत होती. डोंगर वगैरे चालू झालं की लागतं की आपण कुठतरी हे वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहेत. आपल्याला मला काहीच माहीत नव्हतं आपण कुठे आहेत काय आहेत. मी ठाम लक्षात घेतलं होतं की आपण आपली बॉर्डर संपायच्या आत आपण ह्या गाडीतून उतरायचं. शिंदे साहेबांनी आम्हाला दोघांना गाडीत बसवलं, चला म्हणे ठाण्याहून जाऊन. ठाण्याला काही आम्ही गेलो नाही, ठाण्याच्या पुढे पालघरमध्ये गेलो. पानटपरी होती, तिथे पानटपरीवाल्याने विचारलं का रे म्हटलं हा रस्ता कुठे जाते. त्यांनी सांगितलं हा जाते सुरतला जाते. त्या हॉटेलला एवढा पोलीस बंदोबस्त होता की आम्हाला बाहेरही निघून देत. मी शिंदे साहेबाला साईडला नेलं, हे काही मला पटवून येणार मी तर तिकडे राहत. 5-7 लोकांना कोणा कंबर पकडली, कोणा हात पकडले, एका जणानं जोरानं दंडात इंजेक्शन मारलं. म्हणजे मग अटॅकच्या नावाखाली काही मला गेम करायचा तर विषय नव्हता यांचा. देवेंद्रजींना सत्ता पाल्याची एवढं माहीत होतं. मुख्यमंत्री कोण होता होतं हे अमित शहाजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं. हे सगळं गुजरातच्या लोकांचं षड्यंत्र आहे. म्हणजे एक तर तुम्हाला धमकी देऊन सोबत राहा, नाही तर पैशाने सोबत राहा. जो डरताय उसको डराव, जो बिकताय उसको बिकाव.